कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला आरोपी समीर गायकवाडवर आज आरोपपत्र दाखल होणार आहे. न्यायालयीन कोठडी संपण्यापूर्वी गायकवाडवर आरोपपत्र दाखल होत आहे. समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक आहे. 700 ते 1000 पानांचा आरोपपत्र तयार करण्यात आलंय. विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधकांच्या गोंधळात पाण्यात गेला. तर अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात कामकाजाकडे लक्ष लागलंय. पुरवणी मागण्यांवर आजपासून चर्चा होणार आहे. दुष्काळासह शेतकरी आत्महत्येप्रकरणी विरोधकांचा प्रस्ताव आहे, तर गारपिटीसह अवकाळी पाऊस प्रकरणी सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे. भाजप सरकारमधल्या महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी चिक्की खाल्ली, तर डिग्रीच बोगस असलेल्या शिक्षण मंत्र्यांनी अग्निशमन यंत्रच खाल्ली. विधिमंडळाचं कामकाज सोमवारी सुरू झालं, तर अशा अन्य काही मंत्र्यांचं पितळ आपण उघडं पाडू, असा इशारा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलाय. मुंबईतल्या उच्चभ्रू लोखंडवाला परिसरातल्या एव्हरशाईन क्लासिक टॉवरच्या एका फ्लॅटमध्ये चक्क डान्स बार थाटून बसलेल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली. इमारतीतल्या फ्लॅट नंबर 201 मधून या 6 जणांबरोबर 6 मुलींना सुद्धा पकडण्यात आले. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. खून झालेल्या हेमा उपाध्याय यांचे पती प्रसिद्ध चित्रकार चिंतन उपाध्याय यांच्यासह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र पती आणि पत्नीतलं भांडण याला कारणीभूत आहे का याचा पोलीस तपास करतात. वसईमध्ये धावत्या ट्रेनमध्ये एका 70 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसई रोड रेल्वे पोलिसांनी 22 वर्षाच्या अमित झा या तरुणाला अटक केली आहे. पीडित महिला बलसाडची रहिवासी होती. ती विरारहून मुंबईला जात होती. स्टेशन आल्यावर महिलेनं आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी येऊन तरुणाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. मालाड मालवणीत पूल कोसळला. एव्हरशाईन नगरमधला हा पूल मालाड आणि मालवणीला जोडतो. या दुर्घटनेत 5 जण जखमी झालेत. मुंबईत माझगाव डॉकच्या परिसरामध्ये संध्याकाळी 8 च्या सुमारास एका भरधाव गाडीनं 9 वर्षाच्या चिमुकलीला चिरडलं. या अपघातात मुलीचे प्राण गेले. रिया असं या मुलीचं नाव होतं. अपघातानंतर तिचं शीर धडावेगळं झाल्याचं पुढे आलंय. मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघातात एक बाईकस्वार पुलावरून खाली पडल्यानं मृत्युमुखी पडला. जोगेश्वरी फ्लायओव्हरजवळ हा अपघात झाला. यावेळी बाईकवर 3 युवक होते. अपघातानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र एकाचा जागीच मृत्यू झाला. ऑन ड्युटी पोलीस हवालदाराला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथच्या समर्थ चौक परिसरात घडला. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले VB गायकवाड शनिवारी अंबरनाथ पूर्व परिसरात पेट्रोलिंग करत होते, आणि यावेळी आकाश सकट यांनी गायकवाड यांना कामावर असताना मारहाण केली. या प्रकरणी आकाशवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहरामध्ये 23 वर्षांच्या तरुणाची हत्या झाली. चिपळूणच्या खेरडी भागात राहणारा रोशन फाळके रवी शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. सकाळी त्याचा मृतदेह पिंपळी भागात सापडला. त्याच्या मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणात. पोलीस या प्रकरणाचा आता तपास करतात. भंडाऱ्यात राष्ट्रीय महामार्ग 6 वर ट्रकचा अपघात झाला. छत्तीसगडच्या दिशेने लाकडं वाहून नेणाऱ्या ट्रकच्या इंधन टाकीवर दुसऱ्या ट्रकनं धडक दिली आणि त्यावर ट्रकनं पेट घेतला. या आगीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या 3 कार आणि 1 ऑटोरिक्षा सुद्धा जळून खाक झाले. गडचिरोलीतल्या आरमोरी शहराजवळ असलेल्या देऊळगाव वळणावर टाटा इंडिका आणि एका ट्रकच्या धडकेत 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात गडचिरोली पोलीस दलातले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज धाणे यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झालाय. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांचं मांडलेलं वास्तव चिंताजनक आहे. धुळे जिल्ह्याचाच विषय घ्यायचा, तर कुठे शिक्षक जास्त तर कुठे विद्यार्थी जास्त आणि शिक्षक कमी. गुणवत्तेच्या नावानं मात्र सगळीकडे दयनीय परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची 50% गळती असल्याचं समोर आलंय. या मुलांची शैक्षणिक प्रगती म्हणजे धड साक्षर नाही ना निरक्षर अशी आहे. येवला तालुक्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. एकेका शिक्षकाला एकाच वेळी 2-2 वर्गांना शिकवावं लागतं, तर काही शाळा या शिक्षकांवरच चालत आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. पुण्यामधल्या कात्रज डेअरी शरद पवार यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील यांना त्रास होऊ लागला. वळसे पाटील यांना तातडीनं भारतीय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि तिथल्या प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुबी हॉल इथं हलवण्यात आलं. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना काल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. वांद्रे इथल्या पाले हिलवरच्या त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते आशिष शेलार हेही उपस्थित होते. पुणे शहर स्मार्ट सिटीच्या यादीमधून बाहेर पडू नये यासाठी पुणेकरांनी सुरू केलेल्या सेव्ह स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शनिवारवाड्यामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. पुणे स्मार्ट झालं तर कदाचित बऱ्याच लोकांचे हितसंबंध दुरावतील असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलंय. स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावरून नाशिक महापालिकेतल्या सत्ताधारी मनसेविरोधात जनमत पेटवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. स्मार्ट सिटीच्या सहभागाबाबत पालिका प्रशासनांवर दबावासाठी आंदोलनं केली जात आहेत. मेन रोड सारख्या गर्दीच्या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी भाजपनं आंदोलन केलं. भाजपच्या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. रेवदंडा इथल्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर महत्वाकांक्षी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे राजदूत डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली गेली. पहिल्या टप्प्यात शहर आणि दुसऱ्या टप्प्यात गावं स्वच्छ केली जाणार आहेत. काल या मोहिमेअंतर्गत शहरातले 100 अधिक रस्ते स्वच्छ करण्यात आले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्यावर मंगळवारी 15 डिसेंबरला पुण्यामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पुण्यामधल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार होतील. त्याआधी मंगळवारी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत शरद जोशी यांचं पार्थिव डेक्कन इथं नदीपात्रात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. शरद जोशी यांच्या दोन्ही मुली परदेशात असताना त्या इथं आल्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.